माझं नाव केवळ माधू बच्चाव, सगळे मला केम सर म्हणून ओळखतात. मला थोडा हार्टचा त्रास आहे आणि त्याच्यासाठी मधूनमधून मला काही टेस्ट कराव्या लागतात. टेस्ट केल्यानंतर थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं, म्हणून माझा जो भाचा आहे संजय आयरे याच्या मदतीने आम्ही होकाट हॉस्पिटलला गेलो होतो. One of the leading super speciality healthcare networks in India, offering high quality healthcare services. Accredited by NABH and exclusive association with Partners Medical International, USA, which ensures quality healthcare and prompt nursing services. Network hospitals spread across various geography, serving patients from 6 states, enhancing quality of life every 10 minutes. तिथं एंजिओग्राफी करायची होती आणि मग डॉक्टर साहू यांनी ती एंजिओग्राफी केली. केल्यानंतर माझ्या दोन व्हेन ब्लॉकेज निघाल्या. त्याच्यानंतर तिथं आता एंजिओप्लास्टी करायची. एंजिओप्लास्टी इज अ मेडिकल प्रोसिजर ऑफ अनब्लॉकिंग द ब्लॉक्ड कोरोनरी आर्टरीज दॅट डिक्रीज द ब्लड फ्लो टू द हार्ट. द प्रोसिजर इज डन युझिंग अ कॅथेटर विथ अ बलून ऍट इट्स टिप. That is inflated to create a pressure. The applied pressure is then used to compress the plaque and open the blocked artery. जे आता ट्रीटमेंट चालू आहे, पण त्याच्यानंतर परत तिथं एंजिओप्लास्टी करायला जायचंय. होकाट हॉस्पिटलची सेवा एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि तिथे ज्या टेस्ट होतात त्या पण फार फास्ट होतात आणि हे जे खेड्यातनं लोक गेलेले असतात त्यांना मदतही चांगल्या प्रकारे करतात. माझं नाव पुष्पा केवळ बच्चाव. माझ्या मिस्टरांना दोनदा तसा हार्टचा त्रास झालेला आहे. डॉक्टर इतके प्रेमळ होते की अगदी घरगुती फॅमिलीयर माणसाशी बोलावं तसं मनमोकळेपणाने ते बोलले आणि त्यामुळे बरीचशी माझी अर्धी भीती अर्धं टेन्शन कमी झाले. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन, चांगल्या प्रकारे सेवा आम्हाला होकाट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहूंनी दिली. होकाट हॉस्पिटल एक अद्ययावत असं हॉस्पिटल आहे, चांगलं हॉस्पिटल आहे आणि तिथं कुठल्याही पेशंटला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते.